नमस्कार अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज 2 ऑगस्ट 2018 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपल्या सर्व परीक्षा संदर्भात अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण आज रिझर्व्ह बँकेने जे आहे द्वैमासिक पतआढावा धोरण हे केलेलं आहे, दिलेलं आहे, त्यामुळे या बातमीचं आपण एक ॲनालिसिस करणार आहोत. तर फार वेळ न करता लवकरात लवकर आपण सुरू करूया. पूर्वी तुम्ही अनअकॅडमीवरती आम्हाला फॉलो केलं नसेल तर अनअकॅडमीवरती फॉलो करा, कारण इथे आमच्या माध्यमातून बरेचसे लेसन्स जे आहेत, बरेचसे लेक्चर्स जे आहेत हे अपलोड होत आहेत. मॅडमसुद्धा इथे लेक्चर्स देत आहेत. unacademy.com/user/DrPreeti या नावाने मॅडम तिथे अवेलेबल आहेत आणि माझेसुद्धा तिथे लेक्चर्स PIB अनालिसिसचं डेली लेक्चर अपलोड होत आहे. तुम्ही या जुलैचा प्रश्नसंच जर बघितला नसेल तर बघून घ्या, कारण की जुलै महिन्याच्या संपूर्ण चालू घडामोडींचा आढावा यामध्ये आपण घेतलेला आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ज्या लिंक्स आहेत त्या मिळतील आणि सोबतच ज्या नोट्स आहेत, PDF फाईल्स आहेत, यासुद्धा आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत. आजची जी बातमी आहे ती म्हणजे ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल. न्यायालयाला डाऊन ॲट्रॉसिटी कायद्यातील मूळ तरतूद कायम ठेवणार असल्याचं गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. दलित अत्याचार विरोधी कायद्यातील जे मूळ तरतूद कायम करण्यासाठी पावसाळी अधिवेशनात नवे विधेयक मांडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी याबद्दलची माहिती दिली. त्यांच्या जे लोकजनशक्ती हा त्यांचा पक्ष आहे, त्यांनी तातडीने या प्रश्नावरती सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायद्याद्वारे रद्दबातल करण्यासाठी पावले उचलण्यात यावी, नाहीतर देशभरामध्ये अनेक दलित संघटना ज्या आहेत यांच्या माध्यमातून आंदोलन होऊ शकतं असं सांगण्यात आलं होतं. तर नेमकं हे काय आहे? ॲट्रॉसिटी कायद्यामधील मूळ तरतुदीनुसार दलित अत्याचाराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यास प्राथमिक चौकशीविना संशयितांना अटक करण्यात येत होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 20 मार्च रोजी एक जो निकाल दिला होता त्यामध्ये प्राथमिक चौकशीविना कारवाई करण्यास त्यांनी मनाई केली होती. न्यायालयाच्या आदेशामुळे कायदाच बोथट झाल्याची तीव्र प्रक्रिया दलित संघटनांकडून उमटली होती. त्यामुळे या निकालामुळे दलितांवरील अत्याचार वाढण्याची शक्यता दुणावली असून गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यापासून सुटू शकतील असा मतप्रवाह होता. त्यामुळे कायद्यातील मूळ तरतूद पूर्ववत ठेवली जावी यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली जावीत अशी मागणी होती. त्यातल्या त्यात एक वाद झाला होता, ज्यांनी हा निकाल दिला होता न्यायमूर्ती गोयल, तर हा जेव्हा दिला होता तर बोथट करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय ललित आणि AK गोयल यांनी दिला होता. याच न्यायमूर्ती गोयल यांना सेवानिवृत्तीनंतर लगेच राष्ट्रीय हरित लवाद नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल याचं प्रमुख बनवलं होतं. त्यामुळे सुद्धा दलित संघटना या नाराज होत्या. गोयल यांच्या पदावरून हटवण्याची मागणीसुद्धा केली जात होती. तर याच्या नेमक्या तरतुदी काय होत्या, निर्णय काय होते? या कायद्यावरून दलित किंवा SC किंवा ST विरोधात अत्याचार केल्याचा आरोप केलेल्या व्यक्तीला अटकपूर्व जामीन मिळण्याची सोय नव्हती. तसेच तक्रार येताच कोणत्याही पोलीस चौकशीविना पुन्हा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात येती. मात्र या तरतुदींचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचा तक्रारी केल्या जात होत्या. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय गेल्यानंतर न्यायालयाने 20 मार्च रोजी निकाल देताना या जाचक तरतुदी निष्प्रभ केल्या होत्या. ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यापूर्वी प्राथमिक चौकशी गरजेची असून अटकपूर्व जामीन मिळण्याची तरतूद सुद्धा यामध्ये करण्यात आली होती. तर निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. जर सरकारी कर्मचारी असेल तर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पहिले याची चौकशी केली जात होती असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शन दिलं होतं. मात्र या निकालावरून देशभरामध्ये बराचसा गदारोळ माजला होता, रोष व्यक्त झाला होता. त्यामुळे सरकारने या कायद्यातील मूळ तरतुदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने अजून एक मान्यता दिली, ती म्हणजे वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाला. कोकण रेल्वेसोबत कोल्हापूर आता जोडलं जाणार आहे. तर मनमाड आणि इंदूर हा रेल्वे मार्ग तसेच वैभववाडी ते कोल्हापूर अशा दोन रेल्वे मार्गांना केंद्र सरकारने मंजुरी दिली असून त्याचं काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मनमाड इंदूर मार्गाने मार्गाचं भूमिपूजन होणार आहे. त्या प्रकल्पासाठी 8,574 कोटींचा खर्च अपेक्षित असून 3 ते 4 वर्षात हे काम पूर्ण केलं जाईल. या मार्गामुळे दिल्ली ते चेन्नई आणि दिल्ली ते बंगळुरू अशा 350 किमी होणारा हा प्रवास जो आहे दिल्ली ते बंगळुरू हा 350 किलोमीटरने कमी होणार आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गावरील 103 किलोमीटरच्या वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गाला मान्यता देण्यात आलेली आहे. याबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊया.
तर हे काम जे आहे तातडीने सुरू करण्यासाठी सुरेश प्रभू यांनी माहिती दिली आहे. 50-50% खर्च राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयात विभागून दिला जाईल आणि या भागावरती या मार्गावरती 10 छोटी स्थानके सुद्धा बसवण्यात येणार आहेत. त्यामध्ये इंदापूर, गोरेगाव, सापेवामने, कलबानी, कडवई, वारवली, खारेपाटण, आचिरणे, मिर्जन आणि इंजाने या स्थानकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पहिल्या स्थानकाचं उद्घाटन पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणार असल्याचं सुरेश प्रभू यांनी सांगितलंय. तर हा मार्ग नेमका कसा असणार आहे याचा दृष्टिक्षेपमध्ये आपण बघून घेऊया. या प्रकल्पाची लांबी 107.65 किलोमीटरचा आहे. 3,244 किलोमीटर खर्च असून यावर्षी 20 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अंदाजे 638 हेक्टर जमीन आवश्यक आहे आणि कालावधी 55 महिन्याचा असेल. याचा जो मार्ग आहे हा असा असणार आहे, कोल्हापूर मार्केट यार्ड, बापट कॅम्प, कसबा बावडा, शिये, भुये, केरले याप्रमाणे हा वैभववाडी रोडपर्यंत जाणार आहे. त्यामध्ये 10 स्थानकेही असणार आहेत. आता याला एवढं महत्त्व काय हे आपण एक समजून घेऊया. जर कोकण रेल्वे आपण बघितली तर कोकण रेल्वेचं जे आहे ही सह्याद्रीच्या पश्चिमेकडून जाते. जसं आपण महाराष्ट्र जर बघितला, महाराष्ट्राचा असा एक अंदाजित आपण नकाशा जर बघितला तर इथे जे आहे सह्याद्री पर्वत आहे, तर कोकण रेल्वे या सह्याद्री पर्वताच्या या चिंचोळ्यापट्टीतून जाते आणि मुख्य भूमीची रेल्वे स्थानक वेगळे, मध्ये जो आहे हा सह्याद्री आहे. तर हा जर भाग जोडला गेला, वैभववाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाग आणि कोल्हापूर जर जोडल्या गेलं तर याच्यामधून बराचसा मेन रूटवर येण्यासाठी जो फायदा आहे हा ट्रेनला होणार आहे. रिझर्व्ह बँकेनं द्वैमासिक पतधोरण आढावा घेतलाय. रेपो दरामध्ये सलग दुसऱ्या आढाव्यामध्ये 0.5% वाढ करून आता रेपो दर हा 6.5% करण्यात आला आहे, तर रिव्हर्स रेपो दर 6.25%. दुसऱ्या तिमाहीत विकास दराचं अनुमान चालू वर्षामध्ये 7.4%, तर पुढील वर्षी पुढील जे एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान GDP दर हा 7.5 ते 7.6% राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सलग दुसऱ्यांदा रेपो दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. रेपो दर म्हणजे जी कर्ज रिझर्व्ह बँकेद्वारे ज्या व्यावसायिक बँकांना दिल्या जातात त्याला रेपो ज्या दराने दिले जातात त्याला रेपो रेट म्हणतात. तर ज्या दराने ठेवी बँका रिझर्व्ह बँकेकडे ठेवतात किंवा रिझर्व्ह बँकांकडून व्यावसायिक बँकांकडून ज्या दराने कर्ज घेते त्याला रिव्हर्स रेपो दर असं म्हटलं जातं. तर याचा परिणाम नेमका काय होणार आहे, तर गृहकर्ज, वाहन कर्ज या सर्व कर्जांच्या EMI वाढ होईल. बँकांच्या मुदत ठेवीच्या दरात वाढवण्याची शक्यता आहे. महागाई वाढण्याच्या भीतीने रेपो दरात वाढ केली जाते. सध्या झालेल्या या वाढीमुळे महागाई नियंत्रणात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून वाढलेल्या रेपो दराचा बोजा आपल्यावर पडू नये असं जर ग्राहकांना वाटत असेल तर ग्राहक EMI तेवढाच ठेवून कर्जाचा कालावधी हा वाढवू शकतात. आधुनिक विकासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही स्थिती दीर्घकाळ तशीच राहिली तर आर्थिक विकास दरावर आणि रोजगार निर्मितीवरही परिणाम होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे. तर ह्या रेपो दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सतत दुसऱ्यांदा हे 2013 नंतर सलगच असं हे पावले उचलण्यात आलेलं आहे. यापूर्वी January 2014 0.5% वाढीसह रेपो दर हा 8% होता. त्यानंतर सलग 6 वेळा तो कमी करण्यात आला होता. कमी करून हा नंतर 6% आणण्यात आला होता. तर रेपो दर यापूर्वी दरामध्ये यापूर्वी कपात जी आहे ती August 2017 झाली होती. यामुळे महागाई भडकण्याची भीती कायम असून तटस्थ मात्र रोख आश्वासक असण्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच चलनवाढीचा धोका हा होऊ शकतो. त्याची कारणे काय, तर जर खरीपाच्या पिकांमध्ये पिकांसाठी हमीभाव वाढीची जर दिलं हमीभावातील वाढ दिली तर चलनवाढीच्या दृष्टीने चलनवाढ अर्थातच महागाई वाढीच्या दृष्टीने जोखीम मागील पतधोरणापासून जमेस धरली गेली असती. म्हणजे जर आता जसा या गव्हर्नमेंटने असं ठरवलं आहे की खरीप पिकांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा 1.5% भाव द्यायचा, त्यामुळे याचा खर्च वाढणार आहे. सरकारवरती सुद्धा त्याचा बोजा वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न, ग्रामीण वेतनात जी रोजंदारी आहे आणि वाढीतून संभावणाऱ्या परिणामांचा नेमका अंदाज आव्हानात्मक असल्याची कबुली रिझर्व्ह बँकेनेही दिलेली आहे. September 2018 EMI चलनवाढीचा दर 4.8% वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. फॉर्च्यूनमध्ये 7 भारतीय कंपन्यांचा नाव आलेला आहे, ज्यामध्ये इंडियन ऑइल ही 137व्या क्रमांकावरती, तर रिलायन्स इंडस्ट्रीजने 203व्या क्रमांकावरून 148व्या क्रमांकावरती झेप घेतली आहे. इतर ज्या कंपन्या आहेत त्या म्हणजे ONGC,
स्टेट बँक, टाटा मोटर्स, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि राजेश एक्सपोर्ट्स यांना या फॉर्च्यून 500 सूचीमध्ये नाव मिळालेलं आहे. या जगातील आघाडीच्या 500 कंपन्या आहेत. आज तिरंग्याचे रचनाकार पिंगली व्यंकय्या यांची जयंती आहे. आज त्यांना राष्ट्रध्वजाचे किंवा तिरंग्याचे आद्य रचनाकार असं म्हटलं जातं. त्यांची आज 142 जयंती. आजच्याच दिवशी म्हणजे 1876 साली त्यांचा आंध्र प्रदेश राज्यात असणाऱ्या मछलीपट्टणम येथील भतलाम पेनुमारू येथे जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त काही त्यांच्या महत्त्वाच्या बाबी आपण समजून घेऊ. वयाच्या 19व्या वर्षीच ते ब्रिटिश लष्करात भरती झाले होते आणि दक्षिण आफ्रिकेतील अँग्लो बोयर युद्धामध्ये सैनिक म्हणून ब्रिटिशांच्या बाजूने लढले होते. तेथे त्यांची दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांची भेट गांधीजींसोबत झाली होती आणि नंतर पुढील 50 वर्षांहून अधिक काळ ते त्यांच्यासोबत कार्यरत होते. ते जिओलॉजीमध्ये डॉक्टरेट होते, हिरेखाण उत्पन्नातील तज्ज्ञ होते, त्यामुळे त्यांना डायमंड व्यंकय्या असं सुद्धा टोपण नाव होतं. तसेच कापसावरील संशोधनामध्ये त्यांना विशेष स्वारस्य असल्यामुळे त्यांना कॉटन व्यंकय्या असं सुद्धा म्हटलं जात होतं. त्यांना उर्दू, जापानी आणि इतरही भाषा अवगत होत्या. 31 मार्च 1921 पिंगली यांनी विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये भगव्या आणि हिरव्या रंगाचा झेंडा भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर केला होता. त्यावेळी मूळचे जालंधरचे असलेल्या लाला हंसराज यांनी झेंड्यावरती चरखा असावं असं सांगितलं होतं आणि चरख्यासह झेंडा सादर केला. तर गांधीजींनी भगव्या व हिरव्या रंगाच्या मध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा सल्ला दिला होता. अशा प्रकारे जो भारताच्या तिरंग्याचा जन्म हा झाला होता. हे जे आपण बघतोय हे त्यांच्या नावाचं जे पोस्टल एक तिकीट आहे हे करण्यात आलं होतं. अशा प्रकारे हे पहिला जो झेंडा आहे तो होता. ज्यावेळी 15 ऑगस्ट 1923 रोजी भारत स्वतंत्र झाला तर पिंगली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या तिरंगी झेंड्याला भारतीय राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली. तर भारतीय संविधान समितीने 22 जुलै 1927 रोजी तिरंगा झेंडा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचं जाहीर हे केलं होतं. यांची शेवटची इच्छा तर अपूर्णच राहिली होती, कारण खर्च नसल्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबाकडे त्यांना दिल्लीला पाठवण्या इतके पैसे नसल्यामुळे ते दिल्लीला जाऊ शकले नव्हते. कारण की त्यांना दिल्लीतील लाल किल्ल्यावर हा तिरंगा फडकताना बघण्याची इच्छा होती, पण पैसे नसल्यामुळे ते त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नव्हतं. 1963 त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर 2009 भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचं तिकीट जारी केलं होतं. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हे तिकीट जारी करण्यात आलं होतं. तसेच त्यांचं नॉमिनेशन जे आहे 2011 भारतरत्नासाठी सुद्धा करण्यात आलं होतं. क्रीडा क्षेत्रातील बातम्या. वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप यामध्ये भारताच्या किदंबी श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक घेतली आहे. तर प्रणय प्रणय हा ब्राझीलच्या बॅडमिंटनकडून पराभूत झाला आहे. तर भारताची स्टार बॅडमिंटनपटू PV सिंधू हिने सुद्धा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवलेला आहे. तिने इंडोनेशियाच्या फित्रियानीचा पराभव केलेला आहे. PIBच्या माध्यमातून घेतलेली बातमी. आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC आणि IDBI बँकेचा विलय करण्यासाठी किंवा IDBI बँकेचा 50% जास्त हिस्सा LIC खरेदी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या संपादनामुळे ग्राहक LIC आणि बँकेला ताळमेळाचा व्यापक लाभ मिळेल. म्हणजे 50% जास्त IDBI बँकेचा शेअर जे आहे आता LIC खरेदी करून LIC त्याची जी आहे मॅनेजमेंटवरती हायर मॅनेजमेंटवरती जी आहे मॅनेजमेंट सगळं LIC द्वारे केलं जाईल. गव्हर्नमेंटने आपला 50% त्याच्यामधला जो शेअर होता तो कमी केल्यामुळे गव्हर्नमेंटची आता जी मक्तेदारी होती IDBI बँकेमधून ही निघून LIC जाईल. याबद्दलचा निर्णय जो आहे किंवा याबद्दलची वक्तव्य जे आहे अरुण जेटली यांनीच त्यांच्या जो अर्थसंकल्पीय भाषण होतं 2016 त्यामध्येच केला होता. 2016 भाषणामध्ये त्यांनी हा केला होता. त्यामुळे आता सरकार आपला 51% हिस्सा कमी करून LIC त्याच्या मंडळाच्या मंजुरीनंतर IDBI बँकेतील नियंत्रण हिस्सा संपादित करण्यात स्वारस्य दाखवलं होतं. तर आता या ज्या बँकेवरती आहे LIC जो आहे बँकेचं ज्या मॅनेजमेंटवरती काम जे आहे हे LIC द्वारे केलं जाईल. त्यामुळे सर्वांनाच फायदा होण्याची शक्यता आहे. ऑलरेडी बँक्स ज्या आहेत या बऱ्याचशा धोक्याच्या पातळीवरती चालू आहेत. बँकांचा नफा जो आहे हा कमी झालेला आहे. IDBI सुद्धा त्यामध्येच बऱ्याच अंशी IDBI जी आहे ही सुद्धा तोट्यामध्ये होती. तर आता याच्या या अधिग्रहणाद्वारे LIC आणि IDBI दोघांनाही फायदा होण्याची शक्यता यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे.
म्हणजे दोघांचे सेवा ज्या आहेत त्या एकमेकांच्या ठिकाणावरून यामध्ये मिळू शकतील। तर या महत्त्वाच्या घडामोडी होत्या, या तुम्हाला कशा वाटल्या? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आपलं चॅनल MPSC लक्ष तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, सोबतच हा बेलशेप आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। तसेच आजचा जो योजनांचा व्हिडिओ आहे हा संध्याकाळी 7 वाजता अपलोड होईल, कारण हा व्हिडिओ आज थोडा लेट होतो आहे, त्यामुळे 7 वाजता आज योजनांचा व्हिडिओ अपलोड होईल। धन्यवाद।